मंडळी नमस्कार, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मराठी सणातणमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्रिपुरारी पौर्णिमेबद्दल माहिती. तर कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी शिव मंदिरात त्रिपुरवात म्हणजेच उंच खांबावर असलेल्या दिव्यांमध्ये वात लावण्याची प्रथा आहे. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा आजचा शेवटचा दिवस असतो. यावर्षी कार्तिक पौर्णिमेच्या तिथीला सुरुवात होणार आहे 7 नोव्हेंबर रोजी 4:15 आणि 8 नोव्हेंबर 4:30 समाप्ती होणार आहे. हा संपूर्ण महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी शेकडो भक्तांकडून भगवान हरीचा जप, तप आणि पूजा केली जाते. या दिवशी भगवान शंकरांनी त्रैलोक्याला त्रास देणाऱ्या त्रिपुर राक्षसाची 3 पुरे जाळून त्याला ठार केले होते. म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. तर या दिवशी रात्री घरात, घराबाहेर, देवळात दिवे लावावेत, दीपदान करावे, गंगा स्नान करावे आणि कार्तिक स्वामीचे दर्शन घ्यावे असा विधी असतो. निरनिराळ्या देवस्थानात ज्या दगडी दीपमाळा असतात त्याही या दिवशी दिवे लावून पाजळतात. या दीपोत्सवाला त्रिपुर पाजळणे असे म्हणतात. तर यामागची एक कथा आहे, ती आपण श्रवण करूया. त्रिपुर नावाचा एक राक्षस होता. त्याने तीर्थक्षेत्री मोठी तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन वर माग असे सांगितले. त्रिपुराने देवता, मनुष्य, निशाचर, स्त्री किंवा रोग यांच्यापासून मला मृत्यू न येऊ देता आणि त्यांच्यापासून अभय मिळावे असा वर मागितला. ब्रह्मदेवांनी त्यांना ततास्तू म्हटले. ब्रह्मदेवाच्या या वरामुळे त्रिपुरासूर भलताच माजला. त्याची 3 पुरे होती, ती आकाश संचरी होती. त्रिपुर त्या पुरात बसून त्रिलोक्याला त्रास देऊ लागला. त्याच्या त्रासापासून सर्व देव वैतागले आणि भगवान शंकरांना शरण गेले. भगवान शंकरांनी त्याची 3 आकाश संचारी पुरे जाळून टाकली आणि त्रिपुरासुराला ठार मारले. ही घटना कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली घडली. यामुळे कार्तिक पौर्णिमा प्रदोषकाली असते आणि त्या पौर्णिमेला त्रिपुरारी किंवा त्रिपुरी पौर्णिमा असे नाव मिळाले. लोक त्या दिवसापासून दर कार्तिक पौर्णिमेला प्रदोषकाली दीपोत्सव करून त्रिपुर संहाराचा आनंद व्यक्त करू लागले. मंडळी, अशा प्रकारे त्रिपुरारी पौर्णिमेचं महत्त्व आणि कथा आपण जाणून घेतली. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.